विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या अनेक पक्षांमध्ये इनकमिंग तर काही पक्षांमधून नेत्यांची आउटगोईंग सुरू आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू असताना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मानसैनिकांनी शेगावात पक्षाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करीत विठ्ठल लोखंडकर यांच्या प्रतिमेवर काळ्या शाईने फुली मारली व जल्लोष साजरा केला. एवढेच नव्हे तर पक्षाला आज खऱ्या अर्थाने सेटिंगबाज नेत्यांकडून कीड लागली होती, त्याला आज मुक्ती मिळाली असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांनी दिली आहे. आम्हाला माहिती मिळाली विठ्ठल लोखंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर जसे जिल्ह्यात सगळ्या लोकांना माहिती पडले, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष यांना जसं माहिती मिळाली, यांनी शेगावात येऊन कार्यालयाला भेट देऊन त्यांनी एक ठरवलं की बा आपल्याला हा जल्लोषाचा कार्यक्रम करायचा आहे. कारण जी पक्षाला कीड लागलेली होती ती आज आपण या पक्षातून निघून गेलेली आहे. आणि जे नाराज झालेले कार्यकर्ते जे निघून गेलेले होते तेही पण आज त्यांची मोठ्या प्रमाणात फोन आलेला आहे की त्यांचीही यांची यायची तयारी या पक्षात भरपूर झालेली आहे. आणि आम्ही आज हे जे फलक लागलेला होता त्यांच्या विठ्ठल लोखंडकरच्या नावाचा, त्यांना फुल्ली मारून आज आम्ही तो फलक पण नवीन टाकलेला आहे. आणि आज तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांमध्ये हे जल्लोषाचं वातावरण आहे की हे जे लागलेली कीड आहे ते आपल्या पक्षातून निघून गेलेली आहे. आता विधानसभा निवडणुकीमध्ये काय आता रणनीती राहणार आहे? विधानसभा निवडणुकीमध्ये साहेबांनी जो आदेश दिला तो शिर सावंत राहीन आमच्यासाठी. आम्ही जर समजा साहेबांनी यांच्या विरोधात जर आम्हाला कोणी लढायचा हे झाला समजा विषय, तर आम्ही त्यांना 100% लढाई देऊच.